मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलंय. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता पुढची दिशा ठरवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडणार असल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. विनायक मेटेंनी हायकोर्टात जाण्यापेक्षा केंद्राकडे जावं असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच भाजपनं रस्त्यावर उतरण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी अशी टीकाही त्यांनी केली. तर राज्य सरकारनं ईडब्ल्यूएसचा जीआर न काढल्यामुळे कोर्टात गेल्याची माहिती मेटेंनी दिली आहे. यांच्या नाकर्तेपणामुळंच यांना वैतागून, तर यांना मराठा समाजाचं काही देणं घेणं नाही म्हणून मी स्वतः औरंगाबाद खंडपीठामध्ये माननीय मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण आणि माननीय मुख्य सचिव यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. त्यांनी केंद्राकडे जावं. 102 घटना दुरुस्तीनंतर केंद्राकडे जो अधिकार गेलेला आहे तो अधिकार लक्षात घेता केंद्र सरकारला तयार करावं, मराठा समाजाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण द्यावं आणि 50% जी मर्यादा आहे त्या शिथिलता देण्यासंदर्भामध्ये संसदेच्या माध्यमातून जे काही शक्यता ती आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपली भूमिका मांडावी. म्हणजे मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका अजूनही शांत सायलेंट आहे, हे उल्लेखसुद्धा नाही. म्हणजे ही पिटिशन कशा करता आहे, म्हणजे जबाबदारी झटकून राज्यावर टाकायची, एकाच राज्याचा विषय नाही आहे. या संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यात आल्यानं काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे. त्यासाठी लवकरच काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर मंत्रिमंडळाला विश्वासात न घेताच 7 मेचा शासन निर्णय काढण्यात आलाय. त्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या भूमिकेवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये तीव्र मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय. निदर्शनास आणून देण्याची भूमिका आम्ही करू. उपसमितीचाही निर्णय नाही आणि हा कॅबिनेटचाही निर्णय नाही. त्याच्यामुळे ही बाब निदर्शनास आणून देऊन माननीय मुख्यमंत्री मोदींना 7 मेचा जीआर रद्द करायला आम्ही भाग पाडू. तो ते चक्रीवादळ पाठोपाठ रत्नागिरीत सध्या एक वेगळंच वादळ आलंय. हे वादळ अर्थातच राजकीय आहे. वादळग्रस्त रत्नागिरीच्या दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची एक गुप्त भेट झाली. या भेटीवरून कसं धुमशान रंगलंय पहा. देवेंद्र फडणवीस उदय सामंत यांची गुप्त भेट. या भेटीमागे दडलंय काय? रत्नागिरीत राजकीय वादळाचं धुमशान. रत्नागिरीत सध्या चर्चा रंगली आहे ती राजकीय वादळाची. तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्याच आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रत्नागिरीला आले होते. त्यावेळी गेस्ट हाऊसवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत भेटायला तडफडत होते असा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून केला. पालकमंत्री तुमचा आपला जिल्हा सोडून रत्नागिरी देतो, मीटिंग करतो आणि रत्नागिरीतच थांबतो. तो इकडे फिरत नाही, त्याला इकडशी घेणं देणं नाही. त्याचे टेंडर, त्याचे कॉन्ट्रॅक्ट, त्याच्या भावाची लफडी ही सोडवण्यामध्येच त्यांचा वेळ जातो. पालकमंत्र्याचा जो रोल असतो, पालकमंत्र्यांनी जे केलं पाहिजे ते उदय सामंतला कधी आयुष्यात जमणार नाही. तर दुसरीकडे केवळ राजकीय शिष्टाचाराचा भाग म्हणून फडणवीसांना भेटलो असा खुलासा करताना उदय सामंतांनी निलेश राणेंवर टीका केली आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस यशस्वी होणार नाही, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील असंही सामंतांनी स्पष्ट केलं. आरोप किंवा दावा करणाऱ्यांना हे देखील कळलं पाहिजे की उदय सामंत नागपूरला जाऊन भेटले कोणतरी विश्वास ठेवेल, उदय सामंत दिल्लीला जाऊन भेटले कोणतरी विश्वास ठेवेल. काही करायचं आणि ते 6 दिवसानंतर कसं कळलं? देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात किती वेळ आणि नेमकी काय चर्चा झाली यावरून आता राजकीय गजाली सुरू झाल्या. वादळग्रस्तांची मदत राहिली बाजूला, या भेटीवरून राजकीय वावटळ मात्र सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. यानंतर एक महत्वाची बातमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी. पीएसआयच्या शारीरिक चाचणीचे निकष बदलण्यात आले. शारीरिक चाचणीत 60 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांनाच मुलाखतीला बोलावण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा एक मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता पीएसआय होण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 पेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे.
60 गुण मिळालेल्यांनाच शारीरिक चाचणीत 60 पेक्षा अधिक गुण मिळालेल्यांनाच मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. पुढची बातमी आहे होम आयसोलेशन संदर्भातली एक मोठी बातमी. आता 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन असणार नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. लक्षणं नसलेल्या मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना याआधी होम आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी होती, मात्र यापुढे या रुग्णांना कोविड सेंटरमध्येच ठेवण्यात येईल असं राजेश टोपे यांनी सांगितलंय. एक म्हणजे होम आयसोलेशन 100% बंद करा आणि CCC वाढवा, म्हणजे कोविड केअर सेंटर्स वाढवा आणि सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट झाले पाहिजे. त्यानंतर दुसरी, आणि आता बऱ्याचदा गावागावांमध्ये सुद्धा CCC वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने सुद्धा दिलेल्या आहेत आणि म्हणून त्यासाठी वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा 15वा वित्त आयोगाची जी निधी ग्रामीण ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदमध्ये उपलब्ध आहे त्यातून 25% खर्च हा या कोविडच्या CCC सेंटर्स उभा करण्यासाठी, म्हणजे 25 ते 30 बेड्स, आयसोलेटेड बेड्स निर्माण करण्यासाठी खर्च करता येतील. यानंतर एक महत्वाची बातमी. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार व्हायलाच हवेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्याच्या घडीला 1007 रुग्णांवर जन आरोग्य योजनेद्वारे उपचार सुरू आहेत. इंजेक्शनसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे. 1 जूनपर्यंत 60,000 वायल्स उपलब्ध होतील असंही टोपे यांनी सांगितलंय. लसीकरणाबाबत राज्यानं काढलेल्या टेंडरला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे आता केंद्रानंच टेंडर काढून लस उपलब्ध करून द्यावी असं आवाहनही टोपे यांनी केलंय. कोरोना झाल्यानंतर अनेक रुग्णांना काळ्या बुरशीचा अर्थात म्युकर मायकोसिसचा आजार होतो, पण हरियाणाच्या फतेहाबादमध्ये एक धक्कादायक केस आढळली आहे. म्युकर मायकोसिसच्या या रुग्णामुळे डॉक्टरांनाही धक्का बसलाय. कोण आहे तो काळ्या बुरशीचा रुग्ण जाणून घेऊया. ब्लॅक फंगस आजाराची धक्कादायक केस. ना कोरोना, ना डायबिटीज, ना ऑक्सिजन लावण्याची वेळ, तरीही झाला म्युकर मायकोसिस. फतेहाबादच्या नाढोडी गावात राहणारा हा जगीर सिंग, त्याला झालेल्या ब्लॅक फंगस अर्थात म्युकर मायकोसिसमुळे डॉक्टरही चक्रावून गेलेत. कारण या व्यक्तीला कोरोना झाला नव्हता, त्याला डायबिटीसचा आजारही नाही आणि ऑक्सिजन लावण्याची वेळ त्याच्यावर कधीच आली नव्हती. कोणतीही लक्षणं नसताना या व्यक्तीला थेट म्युकर मायकोसिस झालाय. या रुग्णानं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास नकार दिल्यानं त्याच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. 13 तारीख को इनके जबड़े में दर्द हुआ था, तो उन्होंने नॉर्मल पेन किलर ले ली थी. उसके बाद में 18 तारीख से इनकी सूजन आई थी, जो फैलते फैलते कालापन हो गया इसके लेफ्ट साइड फेस के, नोज के, आईज और जबड़े में भी कालापन हो गया था. तो ये सस्पेक्टेड केस लग रहा था ब्लैक फंगस से, लेकिन थोड़ा सा एडवांस स्टेज में था, तो हमने कहा भी इसकी सर्जरी थोड़ी कॉम्प्लिकेटेड है, बड़ी होगी सर्जरी, हमने इसको अग्रा मेडिकल रेफर कर दिया. कोरोना झालेल्या रुग्णांना म्युकर मायकोसिस होत असल्यानं हा चिंतेचा विषय बनलाय. ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस, येलो फंगस असे विविध प्रकारचे म्युकर मायकोसिस रुग्णांमध्ये आढळत आहेत. मात्र प्रश्न बुरशीच्या रंगाचा नाही तर औषधांच्या कमतरतेचा आहे. बुरशी रोगावरील इंजेक्शन्सचा तुटवडा भासतोय. बुरशी रोग रोखायचा असेल तर इंजेक्शन्स उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. येत्या 1 जूनपासून लॉकडाऊन हटवला नाही तर औरंगाबादचा खासदार म्हणून आपण स्वतः दुकानं उघडू असा इशारा MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय. तर MIM ची ही चिथावणीखोर भाषा शिवसेना सहन करणार नाही असा इशारा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दिलाय. फक्त घोषणा करायची, लोकांचं पोट नाही आहे का? लोकांनी कशा खायचं, कशा प्यायचं, इतका दिवस कसा ते सहन करत आहे, याच्या बाबतीत सरकारने विचार करायला पाहिजे. आम्हाला जे लोकल परिस्थिती आहे त्याला बघून आपण लोकांच्या जे हिताचा निर्णय असेल त्या हिताचा निर्णय घेतील ही अपेक्षा.
राज्य सरकारने जो लॉकडाऊन लावलेला आहे तो जनतेच्या जीविताच्या रक्षणासाठी लावलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं जनतेच्या जीविताच्या रक्षणाला दिलं पाहिजे हा हेतू माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार बोलून दाखवलेला आहे. आणि मला असं वाटतं लॉकडाऊनला विरोध करणं किंवा अशा प्रकारे दुकान उघडून लावणं खरं तर हा कायद्याला खुलं खुलं आव्हान आहे. आणि खुलं आव्हान देत असताना खऱ्या अर्थानं जनतेच्या जीविताशी खेळणं याच्यातून जनतेच्या जीवनाचं जर बरं वाईट झालं तर याला जबाबदार मला असं वाटतं अशा प्रकारे चिथावणी देणारे खासदार जबाबदार राहतील. राज्यात यावर्षी साखरेचं विक्रमी उत्पादन झालं. त्यात कोरोना काळात साखरेची मागणी कमी झाली आहे त्यामुळे लाखो टन साखर गोदामात पडून आहे. या साखरेच्या विक्रीचं योग्य नियोजन झालं नाही तर साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. साखर उद्योगाला कोरोनाचा फटका. 111 लाख टन साखर देशात शिल्लक. साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत. राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम येत्या 26 मेला संपुष्टात येतोय. 140 दिवस चाललेला हा हंगाम साखर उद्योगासाठी उत्पन्नाच्या दृष्टीनं लाभाचा ठरला. राज्यातील 190 कारखान्यांनी यंदा 1012 लाख टन ऊसाचं गाळप केलं. त्यातून 106 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. 2018 हंगाम वगळता स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन झालंय. उत्पादन वाढ ही खरं तर समाधानाची बाब, मात्र यावर्षी त्यातून नवीनच संकट उभं राहिलंय. हंगामाच्या सुरुवातीला गेल्या वर्षीची 40 लाख टन साखर शिल्लक आहे. राज्याची साखरेची मागणी 35 लाख टन इतकी आहे. दोन्ही वर्षांचा मिळून सुमारे 111 लाख टन साठा शिल्लक राहणार आहे. हा साखर साठा बाजारात विकला न गेल्यास कारखान्यांसमोर खर्चाच्या जुळवणीचं संकट उभं राहणार आहे. अशा परिस्थितीत साखर उद्योगाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी साखर महासंघानं केली आहे. देशांतर्गत असणारा साठा हा आपल्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साखर उद्योग मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. याचा फायदा फक्त बँकांना झालेला आहे, याचा फटका कारखाना आणि शेतकऱ्यांना बसत आहे. MSP वाढवणं आणि इथेनॉलला प्रमोशन देणं ह्या दुहेरी पॉलिसी जोपर्यंत केंद्र शासन स्ट्रिक्टपणे अंमलात आणत नाही तोपर्यंत साखर उद्योग हा अडचणीतनं बाहेर येणार नाही. आर्थिक अडचण असताना यावर्षी साखर कारखान्यांनी 93% FRP वाटप केलंय. अजून 1400 कोटींची थकबाकी आहे. मात्र परिस्थिती अशीच राहिली तर साखर उद्योग आणखीनच अडचणीत येणार आहे. असं असताना इथेनॉलची निर्मिती वाढवून आर्थिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न साखर उद्योगाकडून सुरू आहे. इथेनॉल जसं वाढत जाईल तसं साखरेचं उत्पादन कमी होईल. यावर्षी आपण 9,00,000 क्विंटल एवढी साखर उत्पादन कमी केलं. अदरवाईज हे 116 झालं असतं ते आता आमचं 106 झालं तर ते पुढच्या वर्षी 20 लाख पर्यंत आम्ही जाऊ. म्हणजे हळूहळू साखर कशी कमी उत्पादित करायचं या दिशेने आपला प्रवास सुरू आहे. कोरोनामुळे साखरेची देशांतर्गत मागणी घटली आहे. तांत्रिक अडचणींसोबतच ग्राहकांमध्ये साखर खाण्याचं प्रमाणही घटलंय. आंतरराष्ट्रीय बाजाराचं दुखणं वेगळंच. अशा सगळ्या परिस्थितीत चवीला गोड असलेली साखर उद्योगांसाठी मात्र कडू ठरतीये. तुषार तपासे, प्रताप नाईक आणि अरुण मेहत्रेंसह ब्युरो रिपोर्ट, Z24 तास. यानंतर एक महत्वाची बातमी. CBSEच्या 12वीच्या 300 विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलंय. प्रत्यक्ष परीक्षा घेण्यास या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलाय. मूल्यमापनासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश द्या अशी विनंती त्यांनी सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्याकडे केलेली आहे. जवळपास CBSEच्या 300 विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलेलं आहे आणि प्रत्यक्ष परीक्षा घेण्यास विरोध दर्शवलेला आहे. मूल्यमापनासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी सरन्यायाधीश रमण्णा यांच्याकडे केली आहे. आता एक चांगली बातमी. विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून तगादा लावणाऱ्या शाळांची संख्या कमी नाहीये. इतकंच नाही तर फीसाठी विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याचेही अनेक प्रकार समोर आलेत. पण मुंबईतल्या एका मुख्याध्यापिकेनं या सगळ्याला छेद देत सर्वांसमोर एक आदर्श घालून दिलाय. असं काय केलंय या मुख्याध्यापिकेनं पाहूया हा रिपोर्ट. लॉकडाऊन काळात गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात. मुख्याध्यापिकेनं जमवले 40 लाख.
200 विद्यार्थ्यांची भरली फी. या आहेत शर्लिन उदयकुमार, मुंबईतल्या पवई न्यू इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका. कोरोना संकटात जिथं अनेक शाळा फीवाढीसाठी विद्यार्थ्यांमागे तगादा लावतायत, तिथं शर्लिन यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीतून सगळ्यांसमोर आदर्श घालून दिलाय. लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्यानं ज्या विद्यार्थ्यांना फी भरणं शक्य झालं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 40 लाख रुपये जमवले. त्यातून 200 विद्यार्थ्यांची शाळेची फी तर भरली गेलीच, शिवाय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही टळलंय. विशेष म्हणजे यासाठी शिक्षकांनी पगार देऊन त्यांच्या कामाला हातभार लावलाय. यही कोशिश में लगे हैं कि बच्चों को थोड़ा हेल्प हो जाए, पेरेंट्स को उनकी पढ़ाई रुके नहीं, दैट इज व्हाट इज मोर इम्पोर्टेंट. बच्चों की पढ़ाई चलते रहे. जैसे मैंने स्कूल में सुना है कि उन्होंने पढ़ाई रोक दी है, हमने पढ़ाई पूरे साल तक बच्चों को एडुकेशन दिया है और दाद देती हूँ अपनी टीचर्स की, लाइक जिन्होंने हमारा साथ दिया. या संकटाच्या वेळेत दुसरं कोणीही दिसले नाही, पण मॅडम ने आपला हे करोना वॉरियर आहे म्हणून असं आपल्याला मुलांना हे हेल्प दिली आहे, त्याचं आम्ही कितीही कौतुक केलं तर कमी आहे. सध्याच्या घडीला जिकडे पाहावं तिकडे शिक्षणाचा काळा बाजार झालाय. ऍडमिशन साठी पालकांना लाखो रुपये मोजावे लागतायत. फी वाढीचा वेग हा पेट्रोल डिझेलच्या भाववाढीपेक्षाही जास्त आहे. अशा परिस्थितीत शर्लिन यांच्यासारखे शिक्षक अभावानेच पाहायला मिळतात. गुरु कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिलंय. त्यांची ही कृती नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. अमोल पेडणेकर, Zee24 तास, मुंबई. ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन झालंय. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या त्या आई होत्या. तमाशा कलावंत म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. 2005 महाराष्ट्र शासनाकडून तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान करण्यात आला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे